नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ऑलिम्पिक खेळाविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. ऑलिम्पिक खेळाचा इतिहास 3000 वर्षे जुना आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाची सुरुवात 1896 मध्ये अथेन्स येथे झाली. चौदा देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामील झाले होते. अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. ऑलिम्पिकचा ध्वज पांढरा असून त्यावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली आहेत. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड होय.
पांढरा शुभ्र ध्वजाचा भाग म्हणजे विशाल अंतराळ आहे. ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिले आहे, सिटियस ऑल्टियस फॉर्टियस. याचा अर्थ म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता असा आहे. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा, उंची गाठण्याचा, बलसंवर्धनाचा प्रयत्न केला पाहिजे हा संदेश ध्वज खेळाडूंना देतो. मित्रांनो, शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.